नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसचा दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्ये ही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सिनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4व्या दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5व्या दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसातच या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिवर्सचा 4था चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लुमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे सिनेमिकच्या अनुसार. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसचा दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्ये ही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सिनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4व्या दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5व्या दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसातच या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर
मॅडॉक सुपर नॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लुमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेला होता आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेला होता. आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे सेनेमिकच्या अनुसार. जे आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्ये ही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सेनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4व्या दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5व्या दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सेनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसातच या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4था चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लुमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे सेनेमिकच्या अनुसार. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्ये ही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सेनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे.
मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे चौथ्या दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने पाचव्या दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने सहाव्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सेनेमिक्सच्या अनुसार या चित्रपटाने सहाव्या दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसांतर या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4th चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लुमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6th दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे सेनेमिक्सच्या अनुसार. जे आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6 दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्येही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सेनेमिक्सच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4th दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने पाचव्या दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने सहाव्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सेनेमिक्सच्या अनुसार या चित्रपटाने 6th दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसांतर या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4th चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लुमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6th दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे सेनेमिक्सच्या अनुसार. जे आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आज या व्हिडिओ मध्ये मुंजा या चित्रपटाचा 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्येही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सिनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4व्या दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5व्या दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसातच या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक्स सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4था चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. सिनेमिकच्या अनुसार जे आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओ मध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्येही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सिनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4व्या दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5व्या दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसातच या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक्स सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4था चित्रपट आहे.
हा चित्रपट लेजेंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे सनेमिकच्या अनुसार. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसचा दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्ये ही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सिनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4व्या दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5व्या दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसातच या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिवर्सचा 4था चित्रपट आहे. हा चित्रपट लेजेंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे सिनेमिकच्या अनुसार. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसचा दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्ये ही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सिनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4व्या दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5व्या दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती
आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसात या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4था चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लुमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेलं होतं. आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. सिनेमिकच्या अनुसार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्येही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सिनेमिकच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे 3व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4थ्या दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5व्या दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसात या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4था चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लुमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. सिनेमिकच्या अनुसार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे.
वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्येही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सिनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4th दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5th दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6th दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6th दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसात या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4th चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लुमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6th दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे सिनेमिकच्या अनुसार. जे आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6th दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्येही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सिनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4th दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5th दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6th दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6th दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसात या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4th चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लुमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेला होता आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेला होता आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे सेमिनिकच्या अनुसार. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्येही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सेमिनिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4व्या दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5व्या दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सेमिनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसातच या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4था चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लुमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे सेमिनिकच्या अनुसार. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्येही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सेमिनिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4व्या दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5व्या दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सेमिनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी
3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसातच या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4th चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लुमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेला होता आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेला होता आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे सेनेमिकच्या अनुसार. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्येही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सिनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4th दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5व्या दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसातच या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4th चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लुमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे सिनेमिकच्या अनुसार. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्येही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने
रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सिनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4th दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5th दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6th दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6th दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसातच या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4th चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6th दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. सिनेमिकच्या अनुसार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6 दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्येही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सिनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4th दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5th दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6th दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6th दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसातच या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4th चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4 करोड
21 लाखाची कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7 करोड 40 लाखाचा कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3 करोड 75 लाखाचे कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31 करोड 15 लाख रुपये झालेले आहे सनेमिकच्या अनुसार. जे आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीकडेज मध्येही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4 करोड 21 लाखाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7 करोड 40 लाखाची कलेक्शन केलं होतं. सनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8 करोड 43 लाखाची कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20 करोड 4 लाख झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4व्या दिवशी या चित्रपटाने 3 करोड 75 लाखाची कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5व्या दिवशी 4 करोड 15 लाखाची कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 3 करोड 75 लाखाची कमाई केलेली आहे. 6 दिवसातच या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31 करोड 15 लाख रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31 करोड 15 लाख रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4था चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4 करोड 21 लाखाची कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7 करोड 40 लाखाचा कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3 करोड 75 लाखाचे कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31 करोड 15 लाख रुपये झालेले आहे सनेमिकच्या अनुसार. जे आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीकडेज मध्येही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4 करोड 21 लाखाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7 करोड 40 लाखाची कलेक्शन केलं होतं. सनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8 करोड 43 लाखाची कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20 करोड 4 लाख झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4था दिवशी या चित्रपटाने 3 करोड 75 लाखाची कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5व्या दिवशी 4 करोड 15 लाखाची कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 3 करोड 75 लाखाची कमाई केलेली आहे. 6 दिवसातच या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31 करोड 15 लाख रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू.
मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31 करोड 15 लाख रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट सी रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4वा चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4 करोड 21 लाखाची कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7 करोड 40 लाखाचा कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3 करोड 75 लाखाचे कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31 करोड 15 लाख रुपये झालेले आहे. सेनेमिकच्या अनुसार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीकडेज मध्येही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4 करोड 21 लाखाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7 करोड 40 लाखाची कलेक्शन केलं होतं. सिनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8 करोड 43 लाखाची कमाई केलेली आहे. मुंजाचे 3व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20 करोड 4 लाख झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4व्या दिवशी या चित्रपटाने 3 करोड 75 लाखाची कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5व्या दिवशी 4 करोड 15 लाखाची कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 3 करोड 75 लाखाची कमाई केलेली आहे. 6 दिवसातच या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31 करोड 15 लाख रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31 करोड 15 लाख रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट सी रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4वा चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4 करोड 21 लाखाची कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7 करोड 40 लाखाचा कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3 करोड 75 लाखाचे कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31 करोड 15 लाख रुपये झालेले आहे. सिनेमिकच्या अनुसार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीकडेज मध्येही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4 करोड 21 लाखाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली
आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सिनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4th दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5th दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6th दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6th दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसात या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4th चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लुमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6th दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 झालेले आहे. सिनेमिकच्या अनुसार व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6 दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्येही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सिनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4th दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5th दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6th दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6th दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसात या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिव्हर्सचा 4th चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लुमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6th दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे
आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे सनीनिकच्या अनुसार. जे आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्येही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सनीनिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4व्या दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5व्या दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सनीनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसातच या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिवर्सचा 4था चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लुमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे सनीनिकच्या अनुसार. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्येही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सनीनिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4व्या दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5व्या दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सनीनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसातच या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे.
मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिवर्सचा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लुमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेला होता आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेला होता. आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे सेमिनिकच्या अनुसार. आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मुंजा या चित्रपटाच्या 6व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल बोलणार आहोत. मुंजा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या 6 दिवसातच बजेट वसूल केलेली आहे. वीकेंडला दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने वीक डेज मध्ये ही चांगली कमाई केलेली आहे. चित्रपटाने आता किती कमाई केलेली आहे ते जाणून घेऊया. मुंजा चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4,21,00,000 कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये 91.25% वाढ झाली आणि त्याने 7,40,00,000 कलेक्शन केलं होतं. सेनेमिकच्या रिपोर्ट नुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 8,43,00,000 कमाई केलेली आहे. मुंजाचे तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 20,04,00,000 झालेले आहे. मुंजा या चित्रपटाने सोमवारी म्हणजे 4व्या दिवशी या चित्रपटाने 3,75,00,000 कमाई केली होती. नंतर या चित्रपटाने 5व्या दिवशी 4,15,00,000 कमाई केली होती आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी चांगली कमाई केलेली आहे. सेनेमिकच्या अनुसार या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कमाई केलेली आहे. 6 दिवसातच या चित्रपटाची एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे. मुंजा चित्रपटाचे बजेट बद्दल बोलू. मुंजा चित्रपटाचे बजेट 30 करोडचे होते. या चित्रपटाने आपले बजेट वसूल केलेले आहे. अवघ्या 6 दिवसात या चित्रपटाने 31,15,00,000 रुपयाचा गल्ला जमवलेला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळलेला प्रतिसाद पाहून 1 आठवडा पूर्ण होण्याआधीच बजेट रक्कम वसूल करेल असे अंदाज वर्तवले जात होते आणि ते खरे ठरलेले आहे. मुंजा हा चित्रपट श्री रू आणि भेडिया यानंतर मॅडॉक सुपर नॅचरल युनिवर्सचा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट लेजंड ऑफ मुंजा भोवती फिरतो. कोकणातील लोककथावर आधारित हा चित्रपट आहे. या हिंदी चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंग याबरोबर सुहास जोशी, अजय पुरेकर, भाग्यश्री लुमये, श्रुती मराठे हे कलाकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलेले आहे. मुंजा या चित्रपटाचे कलेक्शन बद्दल जाणू. मुंजा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 4,21,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7,40,00,000 कलेक्शन केलेलं होतं आणि आता या चित्रपटाने 6व्या दिवशी 3,75,00,000 कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 31,15,00,000 रुपये झालेले आहे सेमिनिकच्या अनुसार.